महाराष्ट्रात खड्डेमय रस्त्याची समस्या वाढत असताना पुण्याजवळील भूगाव ग्रामस्थांनी चक्क 75 लाख लोकवर्गणीतून खड्डेमुक्त रस्ता निर्माण केला आहे. पुणे कोलाड महामार्गावरील भूगाव ग्रामस्थ गेली 4 वर्ष शासकीय उदासीनतेला कंटाळले होते. अखेर लोकवर्गणीतून खड्डेमुक्त गावठाणचा नवा मुळशी पॅटर्न भूगाव ग्रामस्थांनी उभा केला आहे. राज्यात पावसाळा आला की खड्ड्यांची चर्चा सुरू असते. दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी होते, त्यासाठी आंदोलने केली जातात, उपोषण केले जाते, लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालयात नागरिक चक्रा मारतात. या सर्व प्रयत्नानंतर अनेक वेळा खड्डेमुक्त रस्ते होतच नाहीत, त्यामुळे भूगाव ग्रामस्थांचा हा पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे. गावातील युवक आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आले. त्यांनी गावात रस्ते करण्यासाठी शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता काम करण्याचा निर्णय घेतला. गाव खड्डेमुक्त करण्यासाठी निधी जमवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता गावकऱ्यांनी चक्क 75 लाखांचा निधी लोकवर्गणीतून जमवला. हा निधी खड्डेमुक्त रस्ता निर्माण करण्यासाठी वापरला जात आहे. गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. लोकवर्गणीतून खड्डेमुक्त गावठाणचा नवा मुळशी पॅटर्न भूगाव ग्रामस्थांनी उभा केला आहे. भूगाव ग्रामस्थांचा हा पॅटर्न राज्यात सुरू झाल्यास सर्वत्र चांगले रस्ते उभे राहतील, परंतु तळागाळापर्यंत पायाभूत सेवा देण्याची शासनाची जबाबदारी राज्यकर्ते कधी पार पडणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC News.